वसई तालुक्यातील शेकडो नागरिकांचे वनहक्काचे दावे शासन दरबारी प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह व अतिरिक्त जिल्हाधिकारी चौधरी यांच्याशी या विषयावर चर्चा केली. तसेच प्रलंबित वनहक्काचे पट्टे त्वरित देण्यात यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे या शिष्टमंडळाने केली आहे. हे निवेदन सादर करताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडलवार यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, अहेरी पंचायत समितीच्या सभापती सुरेखा आलाम, पंचायत समितीचे सदस्य भास्कर तलांडे, मरपल्लीच्या सरपंच सीताबाई वेलादी, माजी सरपंच गंगाराम सडमेक, उमानूरच्या सरपंच ताराबाई आसाम, ग्रामपंचायत सदस्य बानक्का दुर्गे, बबलू शेख, विलास बोरकर यांच्यासह अहेरी तालुक्यातील मरपल्ली, उमानूर, जोगनजुडा, भसवापूर, करंचा, सुद्धागुडम, सिलमपल्ली, दुब्बागुडम, छल्लेवाडा, रेपनपल्ली, राजाराम, गोलागर्जी तसेच झिमला, देवलमरी आणि आवलमरी गावातील नागरिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.